नमस्कार, मी सर्जन कॉलेजचा विद्यार्थी. आम्ही ॲनिमेशन या इंडस्ट्रीमध्ये शिक्षण घेत आहोत. 14 नोव्हेंबर म्हणजे बालदिन. बालदिन म्हटलं की लहान मुलांना कार्टून्स तर आवडतातच, पण कार्टून कसे तयार होतात ह्याच्याबद्दल लहान मुलांना कल्पनाच नसते. त्यामुळे आम्ही साऱ्या विद्यार्थ्यांनी एक सुंदर प्रकल्प सुरू केला. लहान मुलांना ॲनिमेशन कसं होतं, कार्टून कसं तयार केलं जातं, कोणी तयार केलं ह्याच्याबद्दल काही माहिती दिली. पण ही माहिती कोणी प्रोफेसर किंवा टीचरनी नाही दिलेली, ही माहिती आमच्याच विद्यार्थ्यांनी जे या कॉलेजमध्ये शिकत आहेत त्यांनी दिलेली आहे. आणि त्यांचा अनुभव थोडासा वेगळा होता. चला या. कसा होता तुझा अनुभव शाळेतला? नेक्स्ट लेवल एक्सपिरियन्स होता. उत्स्फूर्त आहे खूप वाढली की नवीन जनरेशनला किती अवेअरनेस आहे ॲनिमेशन बद्दल. मुलांना मी ॲनिमेशन कसं तयार करायचं किंवा काय असतं हे सांगितलं. एकंदरीत त्यांच्या रिस्पॉन्सवरनं असं वाटलं की त्यांना याच्यात इंटरेस्ट आहे. कदाचित पुढे जाऊन ते याचा विचार खात्रीशीर करतील. खूप मस्त अनुभव होता. मी तिथं कोऑर्डिनेटर म्हणून गेलो होतो, पण कॉलेजमध्ये ऑलरेडी कोऑर्डिनेशनची सगळी ट्रेनिंग झालेली होती, त्यामुळे खूप इझी गेलं. स्कूल में काफी अच्छे से चिल्ड्रंस डे सेलिब्रेट करते थे हम सभी, पर ये काफी यूनिक था. सृजन के साइड से हम लोग गए थे प्रेजेंटेशन देने के लिए. खुशी देख के यस, दैट वाज रियली अ ग्रेट एक्सपीरियंस. बट वो दिन मुझे समझा कि वीडियो के साथ साउंड भी यूज करें तो ही वो मजा आया. वीडियो के साथ अगर साउंड ना हो तो वो फील नहीं देता. इवेंट्स आप कॉलेज लॉन्च कर रहे हो, ज्यादातर हमारा प्रैक्टिकल नॉलेज इधर देन की आपण नुसतं स्टडी आलेल्या प्रॉब्लेम्सला कसं आपण फेस करायचं, ॲट द टाइम काय होतं काय नाही ह्या सगळ्या गोष्टींना फेस करायला मी तिथे शिकलो. मग मी मोठ्याने म्हटलं सगळेजण ऐका, की मग सगळ्यांचे लक्ष माझ्यावर आलं. ती एक चांगली फिलिंग होती, मला ती आवडली. आम्ही पुढे नाही येऊन बोलणारे लोक यावेळेस पहिल्यांदा 70-80 मुलांसमोर पुढे येऊन बोललो. त्यांचा एक्सपिरियन्स काय होता ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेतल्या. आधी कसं शाळेत वगैरे कधी बोललेले होते, मला कॉलेजमुळे मला संधी मिळाली बोलायची, कार्टूनसमोर बोलायची संधी मिळाली, त्यामुळे छान एक्सपिरियन्स छान आला. आणि थोडंसं स्टेज डेअरिंग जे होतं ते वाढलं माझ्यातलं. आणि मुलांसोबत जे थोडंसं कॉर्डिनेशन करणं होतं त्यात मला थोडंसं अजून कॉन्फिडन्स आला. कॉलेजने आम्हाला प्रेझेंटेशन देण्यासाठी ट्रेनिंग दिली होती, म्हणजे स्टेज डेअरिंग कशी करायची, समोरच्या ऑडियन्ससंगा बोलताना कम्युनिकेशन कशा प्रकारे करायचं. पूर्ण प्रोसेसमध्ये आमच्या टीचर्सनी सर्टन कॉलेजनी आम्हाला खूप सपोर्ट केलं. आणि या सगळ्यासाठी मी त्यांना क्रेडिट देऊ इच्छिते की त्यांनी आम्हाला ही मोठी अपॉर्च्युनिटी दिली. स्टडी या सगळ्या गोष्टी होतच राहतात, बट एक प्रॅक्टिकल नॉलेज इंडस्ट्रीमध्ये काय काम करतात कसं होतं हे सगळ्याचं नॉलेज आम्हाला स्टुडंट लेवलला मिळतं. हे सगळं आम्हाला ह्या इव्हेंट्स थ्रूच मिळतं आणि हे इव्हेंट्स आमच्याकडे चालत राहतात.